नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणे कसे सोडवतात याचा अभ्यास केला आहे. आता आपण इथे सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरणे कसे सोडवतात याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी प्रथम ते सूत्र कसे मिळवतात हे आपण पाहणार आहोत. पहा, ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. यामध्ये हा जो ए आहे या एने आपण या वर्ग समीकरणाच्या दोन्ही बाजूंना भाग, कारण असंही ए जो आहे तो शून्येतर संख्या आहे, शून्य नाही, म्हणून त्याने भागलं. एक्सचा वर्ग अधिक बी अपाऊन ए एक्स प्लस बी अपाऊन टू ए कंसाचा वर्ग उणे बी अपाऊन टू ए कंसाचा वर्ग अधिक सी भागिले ए बरोबर शून्य. आता पहा, हे जे पहिले एक्सचा वर्ग अधिक बी भागिले दोन ए कंसाचा वर्ग हे जे एक्सचा वर्ग बी भागिले एक्स अधिक बी भागिले टू ए कंसाचा वर्ग हे जे राशी आहे ती याचा पूर्ण वर्ग आहे. उणे बीचा वर्ग भागिले चार एचा वर्ग अधिक सी भागिले ए बरोबर शून्य. इथं काय केलं आपण, हा मायनस जो साईन आहे तो कॉमन घेतला, हे उणे चिन्ह सामायिक काढलं पाहिजे. म्हणून हा उणेचा अधिकचा उणे झाला, बीचा वर्ग आणि हा याचा छेद समान करून घेतला. इथं चार नाही, चार ने आणि इथं ए स्क्वेअर म्हणून ए ने बी स्क्वेअर बीचा वर्ग उणे चार ए सी भागिले चार एचा वर्ग बरोबर शून्य. आता याच्यात काय झालं पहा, हा जो उणे आहे त्याला उजव्या बाजूला नेलो तो अधिक झाला, बाकीचे जे आहे ते तसेच ठेवले. नंतर काय केलं, या स्टेपला कम्प्लीट वर्ग घेतला, हा स्क्वेअर निघून गेला, इक्वल टू प्लस मायनस, प्लस मायनस त्याचे जे साईन आहे ते कम्प्लिटली प्लस मायनस असतात, कारण मायनसचा आणि प्लसचा वर्ग जरी केला तरी तो मायनसचाही वर्ग प्लसच येतो, प्लसचाही वर्ग प्लसच येतो. बी स्क्वेअर उणे चार ए सी वर्गमुळात भागिले दोन ए चार एच्या वर्गाचं वर्ग. एक्स बरोबर हा उणे बी भागिले दोन ए हा जो अधिक आहे त्याला उजव्या बाजूला आणलं तर तो उणे झाला, अधिक उणे तसाच ठेवला. नंतर हा उणे बी आणि हा अधिक बी स्क्वेअर उणे चार ए सी भागिले दोन ए दोन ए छेद दोघांचा सारखा आहे, आणि दुसरा उणे बी उणे बीचा वर्ग उणे चार ए सी वर्गमुळात भागिले दोन ए छेद दोघांचाही सारखाच आहे. म्हणून एकाला आपण अल्फा म्हणलो आणि दुसऱ्याला बीटा म्हणलो. अल्फा आणि बीटाच्या या सूत्राच्या पद्धतीमध्ये ज्या किमती आहे ते या सूत्राचा उपयोग करून अशा प्रकारे आपण काढू शकतो. थँक्यू.